आज 100 रुपये तर ऑगला माहिती आहे, तुम्ही शेठ माणसं असं काय सी खरं ना काय बदल वाचायला फक्त एकदम रिप्लेस करणार तसं सांगितलं का त्यांना त्याला त्यांना काय बोल माहिती त्यांचा जो लास्ट बॅट्समन असेल ना त्याला इथे पाठव ते आपलं नाव पण कळतील ना निलेश ज्याला लास्टला तुम्ही बॅटिंगला पाठवाल ना ज्याला लास्टला बॅटिंगला पाठवाल त्याला इथे पाठव ना नावासाठी म्हणजे असं लोक पण लपला नाही ना त्याच्याकडे एक्स्ट्रा प्लेअर नाही पिशा पॅकर्स आपलं मी नाही फलंदाजी अर्थात आजचा आज या सामन्यातील या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आपण पाहताय आतापर्यंत जे जे संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकले त्यांनी पहिले फलंदाजी स्वीकारली आणि बहुतेक वेळा फलंदाजी स्वीकारणारा संघ या ठिकाणी जिंकलेला आहे. चेस करणं थोडस या ठिकाणी डिफिकल्ट होतं तरी देखील पाहू आता या ठिकाणी काय होतं. आजचे होणारे सामने अर्थातच जॉर्ज इलेव्हन कल्याण देवा प्रतिष्ठान या नावाने खेळणारा संघ विरुद्ध त्रिशा इलेव्हन डोंबोली चंदनजी भगत यांचा हा संघ त्याचप्रमाणे जय इलेव्हन कल्याण विकी नाईन लालबाग अजिंक्य स्पोर्ट्स शेंबूर रेनबो स्पोर्ट्स वडा ब्ल्यू स्टार विकळी आणि सत्यविनायक कामोटे असे संघ या स्पर्धेत खेळतात. पाहू आज कोण अंतिम फेरीत प्रवेश करते. अर्थातच कालचे जे सामने झालेले त्या सामन्यांमध्ये निर्णायक सामन्यात जेव्हा माला मुलुंड या संघाला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केलेला ओंकार मालाड हा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. आता बघूया पुढे काय होतंय ते. दोन्ही संघांनी आपला एक एक खेळाडू या ठिकाणी पाठवणं गरजेचं असेल. अर्थातच या ठिकाणी त्रिशा पॅकर संघाचे खेळाडू आलेले आहेत. जॉर्ज आपला देखील एक खेळाडू असणं गरजेचं आहे. या सामन्यासाठी पंच असेल अर्थातच पंच पद्मनाभ प्रभू आणि अजित निकम आतापर्यंत जर या स्पर्धेचा इतिहास बघितला तर सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेची होती ती 26 धावा अर्थातच ओंकार या संघाने असलफा संघाच्या अगेन्स्ट फटकावलेली आणि सर्वात कमी धावसंख्या होती ती अर्थातच जीवा माला या संघाची आणि KP9 या संघाची दोघांनी 17-17 धावा या ठिकाणी फटकावल्या होत्या. त्याच्यामुळे रन या ठिकाणी काही जास्त होत नाही आहेत परंतु तरी देखील काल बिपिन परब या फलंदाजाने 2 चौकार या ठिकाणी मारले होते. पाहूया आज या ठिकाणी काय होतं. अर्थातच आपला चषक 2017 वर्ष 3 प्रथम पारितोषिक 44,000 रुपये रोख द्वितीय पारितोषिक 22,000 रुपये रोख व आकर्षक असा चषक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मॅन ऑफ द सिरीज यांच्यासाठी या ठिकाणी चषक आहेत. प्रत्येक सामन्याच्या सामनावीरासाठी आकर्षक असा टी शर्ट या ठिकाणी देण्यात येतो. त्याचप्रमाणे भांडूपमधील सर्वात पहिली अंडरम क्रिकेटची लाईव्ह असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि या ठिकाणी जय इलेव्हनचे खेळाडू देखील आम्हाला येताना दिसत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात करा बाबू. काय वाईट पाहिजे होत अजून टाइम आहे सांग ना आजपासून काळा पडणार. या सामन्यासाठी बघूया कोण कोण या ठिकाणी पंच आहेत. मुख्य पंच अर्थातच पद्मनाभ प्रभू अर्थात बाबू. दुसरे दोन पंच कोण आहेत आपण पाहूया. बाबू हे फोन दे. नितीन आपण कुठे असाल तर सामन्याला सुरुवात करायचं आहे. पंच कोण कोण राहतात ते जरा डिसाईड करून घ्या. मुख्य पंच अर्थात बाबू
लेग अंपायर आणि त्यांना साइड अंपायर कोण आहे जरा चेक करा. अजित निकम आपण देखील कुठे असाल तर या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्या. अजित निकम अर्थातच मालू परसेल सर्वोत्तम नाव सर्वोत्तम असे पंच मुंबईतले अर्थातच पद्मनाभ प्रभू आणि अजित निकम. अजित निकम यांची कारकिर्द जवळजवळ 17 वर्षाचा अनुभव पंचगिरीचा आणि बॉक्स गेटमधील एकमेव अशी व्यक्ती जिला आदराने स्थान दिलं होतं अर्थातच अजित निकम सर. त्यांच्या खालोखाल आता तयार होणारे अर्थातच मिलिंद पाचारणे मनाबाबा असतील त्याचप्रमाणे पद्मनाथ प्रभू बाबू हे देखील एक चांगले पंच समजले जातात. आणि बऱ्याच वर्षाच्या का आपण बोलू शकतो या वर्षात जवळपास जे आउट ऑफ फॉर्म असे समजले गेलेले सचिन पांगेरकर अर्थातच यावेळी पुन्हा एकदा खेळताना आपल्याला दिसत आहेत. ते सुद्धा डायरेक्ट एंट्री करतायत ते जॉर्जिया संघामध्ये. पाहू आता जॉर्जिया संघाला ते विजयी करतायत का, कारण त्यांच्याबद्दल बरीच भाकीत या ठिकाणी वर्तवलेली खेळाडूंनी. पावा देखील आम्हाला बरंच काय काय सांगत होता, आता बघूया काय होतंय. असं आज मेगा ब्लॉक आहे त्याच्यामुळे त्यांना इथं थांबणं गरजेचं आहे. रोहन एक प्लेअर आपला पाठवा चालेल ना. मुलांना मस्ती करू नका. या ठिकाणी आमच्यावर या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय सुरजी धुरी साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. वळू आपण सामन्याकडे अर्थातच या ठिकाणी मी व्यासपीठ अर्थात आमंत्रित करतो सन्माननीय ज्येष्ठ खेळाडू मिलिंद पाचारणे अर्थात मनादादा आपल्याला विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावर या. मिलिंद पाचारणे अर्थात मुंबईतील ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध असे खेळाडू ज्यांनी सध्या अलीकडे क्रिकेटला बऱ्यापैकी रामराम केला असंच म्हणावं लागेल. वळू या सामन्याकडे. आजच्या दिवसातील पहिला सामना या ठिकाणी खेळावा लागतो अर्थातच जॉर्ज इलेव्हन कल्याण वर्सेस त्रिशा प्रकाश डोंबिवली. स्ट्रायकरला आहेत ते अर्थातच निलेश बागुल मुंबईतील सुपरस्टार आज या ठिकाणी खेळत आहेत ते त्रिशा प्रकाशच्या संघात आणि त्याच्या बरोबर आहेत ते अर्थात बाळा. बाळा यांचं खरं नाव कळेल का? बाळा राहुल प्रीतम सत्यम बाळा अर्थात सत्यम या ठिकाणी खेळत आहेत. अर्थातच जर आपण पाहिलं तर त्यांचे संघ मला काही अर्थातच सन्माननीय चंदनजी भगत ज्यांच्या सौजन्य देखील एक मोठी स्पर्धा झाली होती. वळू आजच्या दिवसातील पहिला सामना पहिला चेंडू या ठिकाणी पडतो अर्थात राहुल उर्फ दादा समोर आहे तो निलेश बागुल. जोरदार टाळा आजच्या दिवसासाठी पहिल्या सामन्याची सुरुवात. पहिला चेंडू जो अशा बाहेर टाकलेले जीव पंडांचा इशारा येतो व्हाईटचा व्हाईट प्लस एक अशा दोन धावा या ठिकाणी मिळतात आणि अर्थातच या सामन्यासाठी पंच देखील तेवढेच महत्वाचे आहेत. पंचाची कामगिरी नक्कीच या ठिकाणी निभवत आहेत पंच पद्मनाभ प्रभू अजित निकम आणि त्यांना साथ देत आहेत ते भरत भरत बागवे अर्थात वासुदेव बागवे या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत. आणि संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून युट्यूबवर लाईव्ह केली होती अर्थात श्री साई स्पोर्ट्स शैलेशजी पाटील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अलगत खेळण्याचा प्रयत्न टॅप पद्धतीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळतोय टॅपच्या पद्धतीने. धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती पहिले चेंडू अखेर 3 धावा. दादा यांचा पुढील चेंडू सुंदरचा फटका मारला जातो तेवढ्या सुंदर क्षेत्रक्षण आणि धावाची संधी आणि या ठिकाणी खेळाडू धावपात होतोय अर्थातच खेळाडू या ठिकाणी धावत होते स्वतः नितीन राणे या ठिकाणी खेळाडूच्या भूमिकेत सुंदरचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं. आणि मोठा धक्का या ठिकाणी बसतो होतो अर्थातच निलेश बागुल या ठिकाणी बाद होतोय धावत होऊन या ठिकाणी तंबूत परततोय.
या ठिकाणी आपण बघू शकतो जॉर्ज इलियन संघामध्ये नक्कीच तीन खेळाडू भांडुपशी खेळतात, अर्थात मुख्य आधारस्तंभ नितीन राणे, त्याचप्रमाणे सचिन पांगेरकर, त्याच्या निखिल पावसकर हे देखील या ठिकाणी खेळताना आपल्याला दिसतात. आणि अर्थात निखिल पावसकर म्हणजे एक युवा खेळाडू, युवा नेतृत्व समजलं जातं. केपी नाईन संघाची धुरा पुढील वर्षानंतर त्यांच्याच खांद्यावर आहे. दादा यांचा पुढील चेंडू सूप करण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळते सुंदरश फुलंदाजी. धावसंख्या मात्र वाढते, धावसंख्या होते ती चार धावा. पुढील फलंदाज मैदानात उतरतो तो सोनू. सुंदरसा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळते. बॉल बाईट, जरा बॉल वर लक्ष ठेवा, खेळाडूंना बाहेर जायला लागते. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु जयशी थोडासा बाहेर चेंडू, पंचाचा इशारा येतोय आणि हा पंचाचा अतिरिक्त चेंडू घोषित केलाय. त्याच्यामुळे एक धाव अजूनही वाढते, संघाची धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होती ती एक गरीबात सहा धावा. आणि आपण जर पाहिलं तर आतापर्यंत तीन धावा अवंतरच्या स्वरूपात आलेल्या आहेत. अलगट करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी तो फलंदाज बाद होतोय. लेग ब्रेक पद्धतीची चेडू काहीसा कळला नाही फलंदाजाने, फलंदाज या ठिकाणी बाद झाला. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल ती दादा यांची. आतापर्यंत पाच चेंडू त्यांनी टाकले, पाच चेंडूंमध्ये सहा धावा देऊन दोन गडी बाद करण्यात यश मिळवलं. अर्थात निलेश बागुल रनआउट झाले, त्यानंतर आउट झाले ते सत्यम उर्फ बाळा, त्यांना साथ देतात ते सोनू. आता पाहूया नवीन फलंदाज कोण येत होते. नवीन फलंदाज आता येत होते जे डी अर्थात जगदीश. आणि आज आपण या ठिकाणी पाहू शकतो अतिशय संतुलिताचा संघ समजला जात होतो जॉर्ज इलेव्हन संघाचा. एकदा अलगत खेळण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळतो. आणि या ठिकाणी षटक संपत, पहिल्या षटकाची धावसंख्या दोन गरीबात सात धावा, संतुलित अशी फलंदाजी म्हणता येईल. काल झालेल्या पहिल्या दिवसात देखील आपण पाहिलं होतं भरपूर आपल्याला अवंतर धावा या ठिकाणी मिळाले पाहायला बघितलेले. आणि आज सुद्धा आपण बघतोय पहिल्या षटकात तब्बल तीन धावा या ठिकाणी अवंतर आलेल्या आहेत. त्याच्यामुळे बहुतेक ही बॉलिंगला साथ न देणारी अशी पीच समजली जाते या ठिकाणी. पाहूया आता गोलंदाजी कोण येतो. अर्थातच खोलांडीचे येतात ते मोनिया अनिकेत खंडारे उर्फ मोनिया. प्रामुख्याने तीन खेळाडूंचा या ठिकाणी बदल केलाय. काल अर्थात आपण पाहिलं की जॉर्ज संघाला उठणे का लॅबो असलवा पॅकर संघातून खेळले आणि पराभूत झाले. आज पाहूया बघूया काय होतं ते. मोन्याचा पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच या ठिकाणी मध्ये. हा चेंडू बहुतेक क्षेत्रक्षणाचं लक्षण होता, हा अडवण्यासारखा चेंडू होता. थोडस काहीसं गचाळ क्षेत्रक्षण देखील म्हणता येईल निखिल यांचं, बहुतेक झोपत असतील ते. अडवायचा चेंडू होता अर्थातच. वळूया मोन्या यांच्याकडे, मोन्यांचा पुढचा चेंडू. अलगत करण्याचा प्रयत्न, सुंदर अशी धाव, तेवढं सुंदरच क्षेत्रक्षण मोन्या यांचा. एक धाव नक्कीच पूर्ण होते, धावसंख्या होते ती तब्बल नऊ धावा. सातला गोल करीत पुढचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच या ठिकाणी लेग ग्लान्सच्या स्वरूपात मिळते. एक धाव नक्कीच या ठिकाणी वाढते, धावसंख्या होते ती दहा धावा. बस टोपी देन त्याला. हा
या पुढील होणारा सामना अर्थात जय इलेव्हन कल्याण वर्सेस विकी नाईन, दोन्ही संघांनी मध्यंतराच्या वेळेस या ठिकाणी नाणेफेक होती. या अर्थात विकी नाईन संघाचे कर्णधार निलेश भोळे या ठिकाणी उपस्थित आहेत. जय इलेव्हन आपण देखील आल्याची नोंद करा. अर्थात आपले दोन तीन खेळ आम्हाला या ठिकाणी दिसतात. पहिली इनिंग झाल्यानंतर आपण या ठिकाणी नाणेफेक करूया. म्हणून आता पुढील चेंडू खेळतील ते जगदीश. सुंदरचा चेंडू काहीसा मारता आला नाही आहे फलंदाजाला. टॅप करायचा चेंडू, अलगर एक धाव काढली. धावसंख्या मात्र वाटते, धावसंख्या वाटते ती 11 धावा. आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 4 चेंडूवर एक एक धाव या ठिकाणी मिळाली होती मोण्यांना. पुन्हा एक धाव करण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळते. प्रफुल आपण पाहू शकता या ठिकाणी खेळांचं आगमन होतं. अर्थात लालबाग येथील संघ विकी नाईन लालबाग स्वतः एक नावाजलेला असा संघ घेऊन या ठिकाणी येत आहेत. स्वतः खेळाडू कर्णधार पॅकर सगळे एकत्रच येत आहेत. आता अखेरीस हा सामना चालू असल्याला 5वा चेंडू या ठिकाणी टाकतायत. 5 चेंडू या ठिकाणी झाले. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी टाकताना मोण्या. थोडासा डावायच्या बाहेर पर्यंत पंचांचा इशारा येतो. डॉट बॉल आणि या ठिकाणी षटक मात्र संपतो. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या होती 12 धावा. चांगलं षटक म्हणता येईल मोन्या यांचं. आतापर्यंत मोन्या यांनी या षटकात फक्त 5 धावा दिल्या होत्या. आपण पाहू शकता जॉर्ज इलेव्हन अर्थातच संतुलित असं समजलेला संघ. यावर्षी सर्वोत्तम फॉर्म मध्ये असणाऱ्या संघांपैकी एक संघ जॉर्ज इलेव्हन काहीसा या ठिकाणी चाच पडतोय. कारण त्याचे महत्वाचे खेळाडू आपल्या संघात दिसत नाही आहेत. 3 खेळाडू त्यांना अतिरिक्त खेळायला लागतात. तरी देखील या संघाची क्षमता आहे मोठी फलंदाजीच्या जोरावरती सामना जिंकायची. या संघात आपण पाहू शकतो रोहन चिले खेळताना आपल्याला दिसतोय. 2016-17 वर्ष गाजवणाऱ्या संघ खेळाडूंपैकी एक खेळाडू या ठिकाणी संघात आपल्याला खेळताना दिसतोय. त्याचप्रमाणे के के अर्थातच किरण, त्यानंतर दाऊ आपल्याला खेळताना दिसतोय. स्वप्नील सपका, सुनील विश्वकर्मा अर्थात गांगुली, तो देखील आपल्याला या ठिकाणी खेळताना दिसतोय. अर्थात संतुलित असं समजला जाणारा संघ. षटक मात्र या ठिकाणी समजत संपतो आणि या ठिकाणी बघूया काय घेतलं जातंय. पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात येतोय. अर्थातच सचिन पांगेरकर यांच्या गोलंदाजीवरती पॉवर प्ले घेण्यात येतोय. बघूया पॉवर प्ले मध्ये किती धावा घेण्यात येत आहेत. आतापर्यंत कालचा इतिहास जर पाहिला तर पॉवर प्ले मध्ये शक्य तेवढ्या कमीच धावा आल्यात. पॉवर प्ले मध्ये जास्त धावा येत नव्हत्या. इव्हन काल जर आपण बघितलं तर भूषण शिशुपाल यांच्या गोलंदाजीवर पॉवर प्ले घेऊन फक्त 2 धावा आपल्याला बघायला मिळालेल्या. त्यानंतर मामा उर्फ रोहन यांच्या गोलंदाजीवर सुद्धा 3 धावा आलेल्या. त्याच्या पॉवर प्लेचा काहीसा फलंदाजीचा लाभ उठवता आला नव्हता काल. आज बघूया काय करतायत. पंचा आपला इशारा पॉवर प्लेचा षटक आहे आणि या ठिकाणी पॉवर प्लेचा षटक होत आहे. त्याच्यामुळे बघूया पॉवर प्लेच्या षटकात किती धावा काढतायत ते. आणि गोलंदाजी अर्थातच वय वर्ष 44 एक ज्येष्ठ आणि अनुभवी असा खेळाडू सचिनजी पांगेरकर सन्मानाने यांचं नाव घेतलं होतं. भांडूप परिसर अर्थातच के पी नाईन संघाचे हुकमी एके समजले जाणारे खेळाडू अर्थातच सचिनजी पांगेरकर. खाली बॉलचा बॉक्स तो काढणार आहे. काहीसा या ठिकाणी क्षेत्ररक्षणात बदल होतो. पॉवर प्लेचा षटक असल्यामुळे हाणावारी या षटकात नक्कीच होणार आणि अर्थातच चांगली फलंदाजी करतोय तो जगदीश आणि त्याला साथ देत आहेत तो सोनू. जगदीश वैयक्तिक रित्या 4 धावसंख्येवर खेळतात आणि त्यांना साथ देत आहेत ते सोनू वैयक्तिक अशा 2 धावांवर धाव या ठिकाणी त्यांना साथ देत आहेत. आणि अर्थातच बघूया या ठिकाणी आता कोण विजय होतोय. मुंबई क्रिकेटमधील अनुभवी असा खेळाडू वय वर्ष 44 सचिनजी पांगेरकर आता डोंबरीतील नावाजलेला खेळाडू सोनू.
आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो काही ज्येष्ठ खेळाडूंचे देखील आगमन होतंय. काही नावाजलेले खेळाडू देखील या स्पर्धेत खेळताना पाहायला दिसतात. आता जर अन्न भाऊ कल्याण होऊन पुन्हा या ठिकाणी खेळायला आपण या ठिकाणी उपस्थित झालेले दिसतात. पाहू आता कोणत्या संघात खेळतात ते. पंच पंच निर्णय देतील जे काय असेल पंच अर्थातच नावाजलेले पंच आहेत. पंच निर्णय नक्कीच देतील काय होते. फलंदाजीप्रमाणे फलंदाजीचा कार्यक्रम या ठिकाणी वाढतोय त्याचप्रमाणे क्षेत्रक्षमता देखील बदल या ठिकाणी करण्यात येतो. सचिनजी पांगरकर यांचा पहिला चेंडू खेळतील ते बाळा. पहिला चेंडू या ठिकाणी संघाचं क्षेत्रक्षण म्हणता येईल. चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी निखिल पावसकर यांचा. याच क्षेत्ररक्षण जोरावरती पुढील वर्षी केपी नाईन संघाचा कर्णधार पद त्यांच्याकडे येणार आहे. आता आम्हाला अशी माहिती मिळते प्रफुल्ल कदम यांच्याकडून. युवा नेतृत्व समजलं तर भांडुप परिसरातील केपी नाईन संघाचे दावेदार. चांगला चेंडू पहिला चेंडू निर्धाव असा टाकला. बॅकफुटवर येऊन पंच करण्याचा प्रयत्नाच्या नादात या ठिकाणी निर्धाव चेंडू जातो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकतील ते सचिन. पुढे मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी थोडस गच्चा असं क्षेत्ररक्षण होतं. हातातला चेंडू या ठिकाणी काही साडवता येत नाही तो केके यांना. दोन धावा नक्कीच या ठिकाणी मिळतात. केके सारख्या खेळाडूकडून ही अपेक्षा नाही कारण केके क्षेत्ररक्षण जोरावरती फायनल नऊ मध्ये खेळतात जॉर्ज संघामध्ये. आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यांच्यावर नऊ असतं परंतु आज काय झालं काही कळत नाहीये. सचिन यांचा पुढील चेंडू. पुढे मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टॅप आणि आज चौकाराचा प्रयत्न आणि चौकार. धावसंख्या मात्र या ठिकाणी वाढते. धावसंख्या होते ती 18 धावा. तीन चेंडू आतापर्यंत टाकले सचिन यांनी. पहिल्या चेंडू डॉट दुसऱ्या चेंडूवर दोन धावा आणि तिसऱ्या चेंडूवर आता चौकार आलाय. काल पहिला कालच्या दिवसातला पहिला चौकार पाहण्यासाठी आपल्याला चौथ्या तिसऱ्या सामन्याची वाट पाहायला लागलेली. परंतु या ठिकाणी पहिल्याच सामन्यात चौकार येतो. चांगली फलंदाजी करतो तो सोनू. सचिन यांचा पुढील चेंडू. पुन्हा पुढे मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण करतात. फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच या ठिकाणी अडते. चार चेंडू आतापर्यंत टाकले. चार चेंडू सहा धावे दिले. चांगले षटक म्हणतात आतापर्यंत. शेवटी पॉवर प्ले षटक आहे हाणामारीचं षटक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अलगात खेळून काढण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळतो. चांगली आणि संतुलित फलंदाजी करतोय तो अर्थातच सोनू. त्याला साथ देत होते जगदीश. निलेश बागोल ज्यांच्याकडे मोठ्या फलंदाजीची अपेक्षा होती ते धावबाद होऊन तंबूत परतले. पुढचा चेंडू आणि ते चेक करण्याचा प्रयत्न. पंचात घेऊन अर्थात ताकीद देण्यात येते क्षेत्ररक्षकांना. शेवटचा चेंडू अलगत खेळण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच मिळतो. चांगलं झडक म्हणता येईल या ठिकाणी. सचिनजी पांगरकर भले चौकार त्यांनी खाल्ला परंतु आतापर्यंत फक्त 8 धावा या षटकात त्यांनी दिल्या. चांगलं झडक म्हणता येईल पॉवर प्लेच्या हिशोबाने. धावसंख्या मात्र झाली ती 19-20 धावा. तीन षटकाखेरीज धावसंख्या होती 20 धावात. पहिल्या षटकात जेव्हा दोन गडी बाद झाले होते तेव्हा असं वाटलं होतं काहीस धावगती रोखेल परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात चांगली फलंदाजी केली होती अर्थातच सोनू आणि जगदीश यांनी. सोनू जे वैयक्तिकरित्या 10 या धावसंख्येवर खेळतात त्यांना चांगली साथ देतात ते. जगदीश वैयक्तिक अशा 4 धावसंख्येवरती ते खेळतात आणि शेवटचे षटक अर्थातच टाकण्यासाठी येतात ते हुकमी एका जॉर्ज संघाचा अर्थात राहुल पागुल. स्टेपवर मारण्याचा प्रयत्न. धावाची संधी. पंच निर्णय बघूया काय होत होतो आणि पंच निर्णय होत होतो नॉट आउट अर्थातच फलंदाज क्रीज मध्ये सेफ आहे. चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि त्यावर चांगलं रनिंग बिटवीन विकेट देखील म्हणता येईल. विकेट नाईनचे कर्णधार आणि जे
प्ले इलेवन अपन नाणेफेके अपने दोनों कर्णधार पाठवा पुनः एकदा टैप करण्याचा प्रयत्न एकदा नक्की या ठिकाणी मिळतो सनील कदम अपन तयारीत रहा याच्यानंतर आपल्याला नाणेफेक करून घ्यायचं आहे विखेन लालबाग कोर्सेस पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू काहीसा कळला नाहीये पंचांतर येणे अर्थातच येतो वाईड अवांतर चेंडू चांगली पंचगिरी या ठिकाणी करत आहेत पंच अजित निकम त्यांना साथ देत आहेत ते परमनाथ प्रभू प्रभू आज लेग अंपायरच्या भूमिकेत काल मुख्य पंच म्हणून त्यांनी सात सहा सामने कव्हर केले होते पंचांची वादविवाद घालू नका पंच काही आपला ते नेण्यात येतील पंचांची वादविवाद घालू नका रांगोली अजित बाबू आपला नेण्या तुम्ही दोघांनी मिळून घ्या खेळाने थोडस लांब व्हा मुख्य पंच काही ते नेण्यात येतील अर्थातच सुंदर असा निर्णय कारण डाऊटफुल डिसिजनाने मी फलांच्या बाजूने गेलेला चांगला असतो चेंडू लागला होता का नाही याच्यावर भरपूर डिस्कशन झालं परंतु आता तिन्ही पंचांनी मिळून हा निर्णय घेतलाय आणि अवांतर डाव सुंदरचा चेंडू सुंदरचा क्षेत्ररक्षण या ठिकाणी धावाचा चेंडू धावसंख्या षटकात काही जी स्थिरावलेली आहे धावसंख्या सुरवली होती 22 या धावेवरती 23 धावेवरती डॉट बोलत ना स्टेपडून मारण्याचा प्रयत्न पाहू चौकार होतोय का चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वप्नील सपकाळ अर्थात दाऊ यांचं दाऊ मॅन फ्रॉम जोगेश्वरी या ठिकाणी खेळताना मात्र दिसतो कल्याण संघात पुढचा चेंडू आता टाकतील ते राहुल बागुल उर्फ दाद्या सुंदरचं क्षेत्ररक्षण एकदा जोरदार टाळ्या खेळाडूसाठी वय वर्ष 44 आणि चांगली गोलंदाजी केल्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण देखील करतो तीन चेंडू आतापर्यंत त्यांनी अडवलेत सन्माननीय सचिनजी पांगेरकर एक ज्येष्ठ वयोवृद्ध असा खेळाडू केपी 9 संघाला देखील अजूनही खेळत आहेत आणि केपी 9 संघाचं देखील मनोधैर्य वाढवत आहेत वय वर्ष 47 आहे आम्हाला अशी माहिती कळते राहुल बाबुल यांचा पुढचा चेंडू खेळते ते जगदीश पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी तरुण असा चेंडू बाहेर जातो एक धाव नक्कीच मिळतो धावसंख्या वाढते धावसंख्या होत होती चार षटकाकडे धावसंख्या होती किती 25 धावा जिंकण्यासाठी 26 धावांची गरज लालबाग विखेनाईन लालबाग जयलन कल्याण नाणेफेकीसाठी या ठिकाणी या सनील कदम आपल्याला विनंती आपण या ठिकाणी टॉस करून घ्या प्रभू कदम टॉस करून घ्या जय इलेव्हन कल्याण विकी 9 लालबाग आपल्याला विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी या ए कोणाच्या याच्याने करायचं या ठिकाणी संबंध मिलिंदजी करंजे यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक करतो आपण विकी 9 लालबाग वर्सेस जय इलेव्हन कल्याण पंचा पद्मनाभ प्रभू बाबू आपल्याला विनंती आहे त्यांना तुम्ही नियम समजावून सांगा पंचा पद्मनाभ प्रभू बाबू टॉस उडवून घे ना या ठिकाणी नाणेफेक आपण करून घेऊया दोन्ही खेळाडूंनी लक्षात घ्या आपल्याला काय घ्यायचं आहे टॉस जिंकल्यावर ते आत्ताच विचारून घ्या नाणेफेक जिंकल्यानंतर नंतर विचारल्यास दोन धावांची पेनल्टी देण्यात येईल काय घ्यायचं ते आत्ताच विचारून घ्या लाव टीम प्लीज कवर आणि या ठिकाणी व्यासपीठावर अर्थावर आगमन होतं सन्माननीय मिलिंद पाचवणे उर्फ मना दादा एक ज्येष्ठ खेळाडू नाणेफेक या ठिकाणी जिंकलाय बाबू नाणेफेक कोणी जिंकलाय विकी 9
यांनी बोलवलं नाही दिले दोन बॉल आणि इथून कसं येणार आणि मला थांबवं सांगितलं नाही मी शेवटपर्यंत होतो संपले संपले नाही नंतर मी नाही गेलो नंतर एकटा कुठे माझ्या बाईक पण नव्हतं त्याचा नाही तो पवईचा आहे दाडाचा होता ना असा हा काय मॉन्टी भाऊ मॉन्टी भाई हा पॅकर म्हणजे तो तिकडे त्यांच्या एरियातला इंटर करायचा तर त्याला प्लेअर कमी पडायचा मग या लोकांनी मिळून एकत्र खेळायचं ठरवलं बोलला मला हा बोलला ना बाबू या ठिकाणी अर्थातच पहिला सामना या ठिकाणी चालू झाला अर्थात जॉर्ज इलेव्हन वर्सेस तिसऱ्या प्रकार तिसऱ्या प्रकार संघाने 24 षटकात 25 धावा करून आतापर्यंत 26 धावांचं आव्हान दिलं ते जॉर्ज इलेव्हन संघाला सोनू यांनी वैयक्तिकरित्या 12 धाव फटकावले आपल्या संघासाठी आणि जगदीश यांनी वैयक्तिकरित्या 5 धाव फटकावल्या आणि या ठिकाणी आपण एक पाहू शकतो अर्थातच अनिरुद्ध भोईर अर्थात जॉर्ज इलेव्हन मधून खेळणारा खेळाडू या ठिकाणी आपल्या खेळताना दिसतो चंदन भगत यांच्या तिसऱ्या प्रकार संघामध्ये जॉर्ज इलेव्हन मध्ये बरेच खेळाडू आपल्याला या ठिकाणी खेळताना आज दिसत नाहीत अर्थातच सत्यप्रकाश यादव बाबू आपल्याला या ठिकाणी खेळताना दिसत नाहीये लाबो काल असल्या प्रकार संघातून खेळला राज तेजी आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीये अनु भोईर छोटा या ठिकाणी आज तिसऱ्या प्रकार मधून खेळतात बरेचसे खेळाडू आज वेगवेगळ्या संघातून खेळतात ब्लिस्टर संघातून चे हुकमे इतके समजले जाणार निलेश बागुल हे या ठिकाणी यावर्षीचा बराच अन्न बाहेरच्या संघांमध्ये खेळलेत अर्थात ते देखील त्रिशा पॅकर्समध्ये आज खेळतात अप्पू अर्थातच रितेश गव्हाण हे देखील बरेच सामने यावर्षी असलगाव पॅकर संघात खेळलेत बघूया आज ते कोणात खेळतात बंधन वळूया मुख्य सामन्याकडे त्याआधी आता झालेल्या सामन्यातील नाणेफेक जिंकले तो विकी नाईन लालबाग या संघाने आणि त्यांनी पहिले क्षेत्ररक्षण स्वीकारलंय राहुल बरोबर ना पहिले क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारलंय ते विकी नाईन या संघाने दरम्यान वळूया बॉलर्स नेम प्लीज रामा जिंकण्यासाठी 26 धावांची गरज 24 षटकात 26 धावांची गरज गोलासाठी आले ते रामा स्ट्राईक वर होता अर्थातच यावर्षीचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक रोहन चिले पहिला चेंडू रामा यांचा टॅप करण्याचा प्रयत्न एक धाव नक्कीच मिळतोय काहीस पंचांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय एक धाव नक्कीच मिळतोय आमचे तिन्ही पंच डोळ्यात तेल घालून उभे आहेत पंचांवरती भरपूर दबाव आणण्याचा प्रयत्न केला निलेश बागुल आणि त्यांच्या संघाने चांगला या ठिकाणी पंचगिरी पद्मनाभ प्रभू अजित निकम आणि वासुदेव बागुळ अर्थात भरत यांची एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळते रामा याचा पुढील चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न एक धाव नक्कीच पुन्हा एकदा मिळते चांगला या ठिकाणी फलंदाजी करतात ते रोहन चिले आणि याच फलंदाजीची अपेक्षा आहे कारण आज त्यांचे दोन बॅट्समन नाही आहेत त्यांच्याकडे दोन बॅट्समन कमी आहेत रामा यांचा पुढील चेंडू नऊ प्लस एक अशा दोन धावा या ठिकाणी मिळाल्या आपण पाहू शकतो आतापर्यंत अवांतर धावा ज्या ज्या संघाने दिल्या आहेत तो संघ नक्कीच पराभूत झालाय अलगत खेळण्याचा प्रयत्न परंतु तेवढ्यात सुंदर असा चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण काहीसा चेंडू कळवण्या लेट कट मारण्याचा प्रयत्न होता तीन चेंडू आतापर्यंत झालेले आणि चार धावा दिल्या त्या रामा यांनी रामा हे देखील एक नावाजलेले खेळाडू आहेत डोंबिवली परिसरातील स्टेप आउटवर मारण्याचा प्रयत्न काहीसा उठतोय यशरक्षकांना देखील हा चेंडू कळत नाहीये बाईकच्या स्वरूपात या ठिकाणी धाव मिळते सत्यम यांच्याकडून या ठिकाणी गच्छा क्षेत्ररक्षण होतं चेंडू माझ्यामध्ये जर पकडला असतं तर एखाद्या गडी देखील बाद झाला असता अर्थात या सामन्यावर खास नजर आहे ज्यांची अर्थात आमचे मिलिंद पाचरणे हे देखील या सामन्यावर नजर ठेवून आहेत कारण त्यांचं देखील या ठिकाणी तर्क लागणं महत्वाचं आहे वळूया रामा याचा पुढील चेंडू
लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू सुंदर विश्व प्रेक्षण या ठिकाणी अनुवांचा जोरदार टाळा खेळाडूसाठी चांगले क्षेत्ररक्षण एक धाव नक्कीच आपल्या संघाने या ठिकाणी वाचवली होती अन्नू भोईर यांनी कारण अन्नू आणि रोहन दोन्ही एकाच संघात भरपूर काळ खेळले त्यामुळे कोण कसं खेळत आहे त्यांना चांगलं माहिती आहे आणि या ठिकाणी माझ्या मते हा दुसरा चेंडू या षटकातला जो निर्धाव जातोय शेवटचा चेंडू या षटकातला अर्धात खेळण्याचा प्रयत्न टॅप करण्याची प्रयत्न आणि या ठिकाणी एक धाव नक्कीच मिळतात पहिले षटक संपतोय पहिल्या षटकाचे धाव संख्या ती बिनगरिबात सहा धावा एक चेंडू रामायणी नक्कीच नऊ टाकला नऊ प्लस एक अशा दोन धावा मिळालेल्या परंतु त्याच्यात लागोपाठ दोन चेंडू निर्धाव टाकले आणि या ठिकाणी सहा धावा मिळाल्या पहिल्या षटकाखेरीस जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे दोन गडी बाद या ठिकाणी झाले होते ते अर्थातच बाळा आणि निलेश तिसऱ्या फेकर संघाचे आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज सामना बरोबर सुटला तर पहिले विकेटवर घोषित करण्यात येईल विकेटवर जर बरोबर असतील तर जुना नाणेफेक ग्राह्य धरण्यात येईल बाबू जुना नाणेफेक या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल आणि जुना नाणेफेक या ठिकाणी तिसऱ्या फेकर संघाने जिंकलेलं आहे इडल्या खाल्ल्या ना भात कसं खाल्ले एक दीड वाजता आठ नऊ इडल्या खाल्ल्या गप्पा गप्पा बॉल फ्लेम प्लीज बॉल फ्लेम अर्थात चायना ज्याचं खरं नाव ऋतिक ऋतिक नाव आहे आम्हाला माहिती आहे चायना एक चांगला यंगस्टर आहे आणि या चायनाच्या षटकात या ठिकाणी पॉवर प्ले घेण्यात येतोय पॉवर प्लेच्या नियमाप्रमाणे एकच खेळाडू स्टम्पच्या मागे असेल पंच ताकीद द्या एकच खेळाडू मागे असेल पॉवर प्ले घेण्याचं या ठिकाणी नक्कीच काहीतरी प्लॅनिंग या ठिकाणी चालू होते सुनील विश्वकर्मा अर्थात गांगुली आणि रोहन यांच्या डोक्यामध्ये कारण आज त्यांची काहीशी फौल थोडीशी फलंदाजी कमकुवत आहे गोलंदाजी देखील आपल्याला त्यांचे तीन खेळाडू या ठिकाणी खेळताना दिसत नाही आहेत प्रामुख्याने नाव घ्यायचं तर राज तेजी गोलंदाज हा त्यांच्याकडे नाही आहे फलंदाजीमध्ये लॅबो देखील हा खेळाडू नाही आहे काल तो असलपाता संघातून खेळला आणि त्यामुळे मिलिंद पासरणे यांना बाहेर बसावं लागलंय हरकत नाही बघू आपण मुख्य सामन्याकडे पहिले षटकावर धावसंख्या होती सहा धावा पॉवर प्लेचे षटक हणामारीचे षटक पहिला चेंडू या ठिकाणी टाकतील ते अर्थातच चायना उर्फ ऋतिक अंबरनाथ पद्धतीची गोलंदाजी अंबरनाथ पद्धतीची गोलंदाजी आणि अंबरनाथ पद्धतीच्या गोलंदाजीवरती ह्या ठिकाणी एक धाव नक्कीच मिळते एक वैशिष्ट्य नक्कीच म्हणावं लागेल एक परिपूर्ण अशी गोलंदाजी समजली होती अंबरनाथ गोलंदाजी चांगला षटक टाकतो तो यंगस्टर खेळाडू अर्थातच ऋतिक वय वर्ष 17 पुरवण मारण्याचा प्रयत्न आणि त्या फलंदाज बाद काय दिलं कोणाला कोणात खेळलेला मी सँडी उरलेले प्लेयर अच्छा अच्छा मग फायनलला गेलेले मारले आम्ही मग हे बाकीचे कुठे होते हारलेले पहिल्या दिवशी मग तुम्ही परत दुसरी एंट्री खेळले नाही मित्र मी खेळलो खेळलो दोन मॅच त्यांनी बोलवलं असं क्वार्टरला आले ना मग मी बाबा प्लेअर चेंज करतो तुझे प्लेअर ना जिंकणार नाही आपण दीपू सँडी पच्ची विजय मग ठीक आहे ना मेन चारी पण आपलेच प्लेअर झाले ना मेन चांगलं मग ठीक आहे तर मग पहिला गडी या ठिकाणी धक्का बसवणे फलंदाजी देतो स्वप्नील सपकाळ अर्थात डाऊ 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 पहिले षटक आता टाकलेले ते रामायण यांनी दुसऱ्या षटकात पहिल्यांदाच गडी बाद केला या ठिकाणी ऋतिक यांनी ऋतिक यांचा पुढील चेंडू खेळतील ते डाऊ डावाशीच्या बाहेर टाकलेला चेंडू 45 षटक वाईटचा एक अवांतर डाव या षटकात या ठिकाणी पडतोय आणि अर्थातच अवांतर धावसंख्येमुळे थोडीशी लूज करा जरा
धाव संख्या वाढते 8 धावा. पुढचा चेंडू ऋतिक यांचा. अलगट खेळण्याचा प्रयत्न, चांगला या ठिकाणी फटका, एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळते. धाव संख्या मात्र वाढते, धाव संख्या होते 9. या ठिकाणी मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. अर्थातच लालबाग परिसरातील महत्त्वाचं नाव ओमी. ओमी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. आपण देखील आदरणीय खेळाडू आहेत, एक ज्येष्ठ खेळाडू, एक पॅकर देखील आहेत. आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर या. ओमी आपल्याला विनंती आहे, आपली जागा व्यासपीठावर आहे, आपण व्यासपीठावर या. ऋतिक यांचा पुढील चेंडू खेळतील ते स्वप्नील. अर्थात स्वीप मारण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळते. धाव संख्या मात्र वाढते, धाव संख्या होते ती 10 धावा. चांगलं झटक या ठिकाणी टाकतो तो ऋतिक. बघूया पंचाचा निर्णय काय होतो या ठिकाणी. पंचाचा इशारा येतो अर्थात व्हाईट. धावसंख्या परत एकदा वाढते, धावसंख्या 11 धावा. आतापर्यंत या षटकात 2 चेंडू अवांतर टाकले होते ऋतिक यांनी. फुल टॉस चेंडू या ठिकाणी काहीसा मिस करतात ते स्वप्नील सपकाळ. अर्थात डाव ज्या चेंडूवरती चौकार यायला पाहिजे होता त्या चेंडूवरती बोल्ड होतात. लॉलीवॉप चेंडू या ठिकाणी सोडतात ते डाव आणि या ठिकाणी खेळाडू बाद होतो. दुसरा धक्का या ठिकाणी बसतोय आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो ज्येष्ठ खेळाडू अर्थातच शेखर बडेकर कांजूरमार्गची शान ज्यांना समजलं होतं ते देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर या. एक काळ ज्यांनी गाजवला होता अर्थात ओमकार अनिकेत सारख्या संघातून खेळणारे खेळाडू ज्येष्ठ खेळाडू जॉली फ्रेंड्स हा या सुद्धा संघातून ते खेळले होते. आता या थोडस वयामानुसार ते ब्रेक घेत आहेत परंतु आज ते शूज घेत ट्रॅक पॅन्ट घालून म्हणजे नक्कीच कोणा तरी खेळणार. बघूया आज ते कोणात खेळत आहेत. ऋतिक यांचं चांगलं षटक म्हणता येईल. भले 2 चेंडू अवांतर टाकले परंतु 2 महत्वाचे गडी बाद केले डाऊ आणि गांगुली यांच्या रूपात. बस दादा बस बस ना आहे ना दादा. ऋतिक यांचा शेवटचा चेंडू खेळतील ते के के. अलगट खेळायचा प्रयत्न, एक डाव नक्कीच या ठिकाणी म्हणजे चांगला या ठिकाणी फटका. धाव संख्या मात्र वाढते, धाव संख्या आली ती 12 धावा. पॉवर प्लेचा षटक होता, पॉवर प्लेच्या षटकात 6 धावा आल्या. रामायांनी देखील पहिले षटक टाकलेलं त्या षटकात देखील 6 धावा आल्या होत्या पण या षटकात मात्र 2 गडी या ठिकाणी बाद केलेत. 2 विकेट डब्ल्यू केली. तीन फ्रेंच बॉलर आहे बरोबर आहे. तीन फ्रेंच बॉलर आहे, तीन फ्रेंच बॉलर मध्ये जर कोण टाकत असेल तर पंचतला ताकीद देतात. काल देखील असं केलेलं आपण. रोड काल देखील असं झालेलं आपण पंच ताकीद देतात त्यांना नियम आहे तो. काल तसंच झालं रोहन वळू आपण. आता बघूया पुढचे गोलंदाज कोण येत आहेत. फॉलस नेम प्लीज. खरं नाव सांगा मित्रा. योगेश नाही ते आम्हाला ओजप नाव समजतं जे माईक वर घेऊ शकत नाही. योगेश अर्थातच एक नावाजलेले खेळाडू. काकरा टिपला गँग आहे ती. अर्थात आम्हाला या ठिकाणी खेळतोय योगेश. चला योगेश यांचा पुढचा चेंडू खेळतील ते रोहन. रोहन शिले ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण एक ठिकाणी निलेश बागुल यांचं.
सौरभ चांगला रनिंग घेतोय विकेट आणि या ठिकाणी भरपूर ऊन उन्हाचा त्रास या ठिकाणी होतोय. 36 डिग्री टेम्परेचर मध्ये खेळले जाणारे सामने आणि उन्हापासून वाचण्यासाठी या ठिकाणी फुटी पिताना आपल्याला दिसतात ते अर्थातच चिट्टू उन्हामुळे त्यांनी ब्रँड बदललेला दिसतोय. पाचशे मीटर अंतर असल्यामुळे पार बंद करून आपल्याला फुटीचा व्यवसाय करायला लागतोय. पुढचा चेंडू खेळतील केके खायचं कळला नव्हतं चेंडू आणि 20 मिनिटांनी या ठिकाणी धाव बाजवायची संधी आणि या ठिकाणी पंच आपला निर्णय करावा नॉट आउट. एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळते ते केके यांना. थोडस फलंदाजी जगदीश चांगलीच करतात परंतु क्षेत्ररक्षण थोडस मला त्यांचं बरोबर वाटत नाहीये कारण मगाशी देखील एक चेंडू त्यांना अडवायचा होता तो त्यांना प्रयत्न करता आला नाही तो निलेश बागुल यांनी अडवलेला. हा देखील दुसरा कुठला खेळाडू असता तर नक्कीच विकेटचा प्रयत्न झाला असता. जगदीश यांच्याबद्दल अजून एक माहिती मिळते कारण ते कॅरम देखील चांगले खेळतात. अमर शैलीचा पुढचा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी चायना यांचं. चायना अर्थात रिपीक ऋतिक यांच्याबद्दल सांगायचं तर चांगली या ठिकाणी ते लोक खरोखर प्रगती करतात. भरपूर लवकर ते मुख्य संघांमध्ये आलेले आहेत आणि मोठे मोठे सामने खेळत आहेत. या लोकांनी दुसरा योगेश यांचा पुढचा चेंडू लेग कट मारण्याचा प्रयत्न त्यात यशस्वी होतोय. अर्थातच रोहन शिले एक धाव नक्कीच म्हणजे धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होते ती 15 धावा. सुंदर हा चेक म्हणता येईल या ठिकाणी. एक चौकार जर बसला तर नक्कीच सामन्यात रंगात येईल. पुन्हा एकदा एक लेट कट चांगला या ठिकाणी सेन्स दाखवतात या ठिकाणी रोहन चिले. सर्कल क्रिकेट मध्ये नक्कीच बादशा समजलं होतं त्यांना. 1-4 मध्ये काहीच अजून करामत त्यांना जास्त करता आली नाहीये. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न एकदा नक्कीच या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण याला म्हणतात. गावठी क्रिकेट गावचा क्रिकेट याला म्हणतात. खेळाडू एक थ्रो केला त्याच्यावर लगेच शिवांचा भडीमार या ठिकाणी होतो. हे खरं असतं गावठी क्रिकेट. मी सुद्धा खोळी आग्रह त्याच्यामुळे मला देखील माहिती आहे. धावसंख्या या ठिकाणी झाली आहे 17 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. चिंगाडी 26 धावांची गरज आहे. 3 गडी या ठिकाणी बाद झाले. 2-2 गडी या ठिकाणी बाद झाले दोन्ही संघाचे. शेवट झटक टाकण्यासाठी अर्थातच येतो तो रामा. पहिले झटक ज्यांनी टाकलं होतं 6 धावा दिल्या होत्या रामा यांनी आणि 6 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. रोहन वैयक्तिकरित्या 8 धावसंख्येवरती खेळतात. बघूया आपल्या संघाला विजयी करतात का. 6 चेंडू 9 धावात. डावशीचा बाहेर टाकलेला चेंडू लेक्समॅनच्या जवळून जातो परंतु अवांतर पडतो. एक धाव नक्कीच भेटतो आणि धावसंख्या होते ती अर्थातच 18 धावा. जिंगाडी 6 चेंडूत 8 धावांची गरज. पंच देतील निर्णय. पंच निर्णय देतील अर्थातच लेग अंपायर पद्मनाभ प्रभू अर्थात बाबू आणि भरत आणि मुख्य पंच अजित डिसेस बोलू दे. डिसिजन घेऊ द्या त्यांना. खेळाडूंना विनंती आहे मध्ये काय बोलू नका. डिसिजन घेतील. निलेश बागुल थोडा मागे वा. डिसिजन घेऊ द्या. रन देखील नाही आहे. डॉट बॉल आहे. नो बॉल देखील नाही आहे. फोर चेंडू
पुन्हा एकदा सामन्यात रंगत येते. आता सामना जैसे थे पाच चेंडू आठ धावांची गरज. काही जर सामना झुकतो तर कल्याणच्या बाजूने, काही सामना झुकतो तर डोंबिवलीच्या बाजूने. पाच चेंडूत आठ धावांची गरज. एखादा चौकार सामन्याचं रूप नक्कीच बदलू शकतो अथवा अवांतर लावा. स्टेपआउटवर मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी बाद होत आहे. तर रोहन माफ करा, या ठिकाणी बाद होतो तो के के सागरजी खोपडे. आपण कुठे असाल तर कृपया व्यासपीठावर या. सनलजी कदम आपल्याला बोलत आहेत. सागर खोपडे आपल्याला विनंती आहे, कृपया व्यासपीठावर या. पुढे आल्यानंतर तो सूट करायला खेळ ना. मग पुढे रन थोडी होणार सिंगल सिंगल स्ट्राईक घ्यायचं राहायचं ना. मग मारणार सिंगल मार रन धावूच नकोस ना. पण ह्यांना पण एक एक्सटेंड द्यायला पाहिजे. सगळं पाचही बॉल स्टेप तीन आठ पाहिजेत ना. तीन आठ चार चेंडूत आठ धावांची गरज. मारेल मारेल स्ट्रेट मारेल. पुढे मारण्याचा प्रयत्न चौकाराचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणता येईल. आणि या ठिकाणी बाद होतो तो रोहन, कारण रोहन यांनी क्रीज सोडलेली आणि मोन्या जागेवरतीच होते. रोहन यांना स्ट्राईक हवी होती परंतु मोन्या यांनी क्रीज सोडली नव्हती, कारण गल्ली क्रिकेटचा नियम असा आहे माझी बॅटिंग मिस करणार. आणि त्यात तेच करायला गेले मोन्या आणि धावबाद झाले ते रोहन. एक धाव नक्कीच मिळाली परंतु गडी बाद झाला. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं निलेश बागुल यांनी, कारण दुसरा कुठला खेळाडू असता तर नक्कीच चौकार होता. जगदीश देखील त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत. जगदीश प्रेशर मध्ये. वळूया पुन्हा सामन्याकडे. तीन चेंडूत सात धावांची गरज. तीन चेंडूत सात ना. तीन चेंडूत सात धावांची गरज. वाईट आला ना. वासू जरा तुमच्या मागची गर्दी कमी करा. वासू तुमच्या मागे जे तुमची गर्दी कमी करा. महत्वाचा सामना आहे, फुकट गालबोट लागायला नको. तीन चेंडू सात धावांची गरज. मोन्या यांनी जर चौकार मारला तर त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक मिलिंद पाचर्णे यांच्याकडून. अलबत्त्या गलबत्त्या मोन्या कमान. एक चौकार 200 रुपये. रोहन मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी धावबाद. धावबाद या ठिकाणी होत आहेत. अर्थातच दोन चेंडूत सात धावांची गरज. आणि या ठिकाणी नितीन राणे यांना सुवर्ण संधी. जर दोन्ही चौकार आपण मारले तर सनील कदम यांच्याकडून 5001 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे मिलिंद पासर्णे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. सचिन जावळी यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. नितीन राणे यांना सुवर्ण संधी. 7000 रुपये दोन चौकार. आणि हा पहिला चौकार जातो आणि या ठिकाणी बाद. आता जायचं या ठिकाणी खरं होतंय. अर्थातच आम्हाला निखिल पावसकर उर्फ पावा यांनी जे सांगितलं ते खरं होतंय. नितीन राणे पण हसतायत. केपीटाईज नगर का जिंकतो याची प्रचिती आम्हाला आली आहे, कारण निखिल पावसकर म्हणतात ते खरं होत. रामा अतिशय सुंदर गोलंदाजी केली रामा यांनी. हे षटक देखील त्यांनी चांगलं टाकलं. या षटकात देखील तीन गडी बाद करण्यात यश आलं. पहिला सामना या ठिकाणी संपतो. चला सा मैदानाचा ताबा घ्या. अर्थातच सूचना लालबाग क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि सागर खोपडे आपल्याला विनंती, आपण करूया व्यासपीठावर या. आता त्याला सामन्यातील अर्थातच पराभूत संघातील सर्वोत्तम खेळाडू ज्यांनी चांगला खेळ केला परंतु आपला संघ काही विजय होऊ शकला नाही तर सर्वोत्तम खेळाडू अर्थातच रोहन चिले आपल्याला विनंती करतो. आपण कृपया व्यासपीठावर या. रोहन चिले आपल्याला विनंती करतो. आपण कृपया व्यासपीठावर या. पराभूत संघातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून आपला या ठिकाणी गौरव करण्यात येतो. हा
रोहन चिले आपल्याला विनंती एक रुपया व्यासपीठावर या रोहन चिले यावर्षीच्या सर्वोत्तम यष्टीरक्षक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ज्याला गौरवलं गेलं अर्थातच रोहन चिले 2016-17 वर्ष ज्या खेळाडूंनी गाजवलं त्या खेळाडूंपैकी एक रोहन चिले यांचा या ठिकाणी आपण सत्कार करतोय 2016-17 मधील सर्वोत्तम यष्टीरक्षक अर्थातच रोहन चिले आपल्याला विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर या मी सन्माननीय सनील जी कदम आपल्याला विनंती करतो की आपण रोहन चिले यांचा सत्कार करूया शाल सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करूया लाईव्ह टीम प्लीज कव्हर आजच्या दिवस रोहन चिले यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतो 2016-17 या वर्षातील सर्वोत्तम यष्टीरक्षक कॅमेराकडे बरं रोहन लक्ष द्या सनील घे ना पुढे एक कुंडी बंद आहे खेळाडूसाठी 2016-17 सर्वोत्तम यष्टीरक्षक 110 खेळाडूंमधन मान काय खेळाडूला मिळतो जोरदार टाळ्या खेळाडूसाठी त्यानंतर त्यांचा अजून एक आपण सन्मान करतोय आता झालेल्या सामन्यातील पराभूत संघातील सर्वोत्तम खेळाडू कर्णधार म्हणून आपण त्यांना पारितोषिक देतो रोहन चिले यांना एक बॅट आपण त्यांना देतोय काय म्हणाल पराभूत झालात पण काय म्हणाल तुम्ही या ठिकाणी तसे प्लेयर आमचे आलेच नव्हते आणि थोडा प्लेयर शॉटमुळे थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून आणि काय म्हणणार यावर्षी 2016-17 सर्वोत्तम यष्टीरक्षकाचं पारितोषिक मिळत आहे त्याच्याबद्दल काय म्हणशील यावर्षी तसा चांगलाच गेला यावर्षी आणि पूर्ण टीमने चांगला सपोर्ट केला आणि त्यामुळेच मला यष्टीरक्षकाचं पारितोषिक मिळालं आणि मुख्य म्हणजे ही जी स्पर्धा चालू आहे आपली या स्पर्धेविषयी काय म्हणशील कारण KP9 सलग तिसरं वर्ष बक्षाची रक्कम देखील वाढली आहे त्याच्यावर तुझा या ठिकाणी मत नक्की जमाना महत्वाचं आहे या वर्षी वर्ष संपता संपता शेवटची आणि चांगली सी टुर्नामेंट KP9 या लोकांनी ऑर्गनाईज केली आणि त्यामुळे मी त्यांना थँक्यू इच्छा म्हणतो धन्यवाद रोहन पुढील कारकिर्दीसाठी तुला हार्दिक शुभेच्छा नंतर आता झालेल्या सामन्यातील सामनावीर अर्थातच आता झालेल्या सामन्यातील वैयक्तिक 12 धावाच्या खेळाडूंनी फटकावल्या सोनू आता झालेल्या सामन्यातील सामनावीर वैयक्तिक 12 धावाच्या खेळाडूंनी फटकावल्या सोनू यांना या ठिकाणी आपण पारितोषिक देतो शेखर दादा बडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभाशय आपण त्यांना पारितोषिक द्या इकडे आता झाल्या सामन्यातील सामनावीर अर्थातच सोनू शेखरजी बडेकर यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांना एक टीशर्ट या ठिकाणी आपण देतो सामनावीरच्या स्वरूपात कॉंग्रॅच्युलेशन सोनू